नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्पर्धा परीक्षा गुरुजी या आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आगामी ज्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा मित्रांनो, सरसेवेपासून पोलीस भरतीपासून राज्यसेवेपर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये आगामी क्रीडा स्पर्धा या सदरावर एक क्वेश्चन 100% असतो. त्यामुळे हे लेक्चर मित्रांनो पूर्णपणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही सुरुवातीपासून शेवट पण बघा. या ठिकाणी हे लेक्चर जे आहे बघा तुम्हाला पाठ करण्यासारखं आहे, समजण्यासारखं या ठिकाणी काय नसतं. त्यामुळे एक दोन वेळा हे लेक्चर तुम्ही बघा, तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येतील. बघा या ठिकाणी आपण काय काय बघणार आहोत. आगामी क्रीडास्पर्धा, जी क्रीडास्पर्धा आणि तिचं जे ठिकाण आणि त्याचं वर्ष आणि त्याची आवृत्ती, या तीन चार गोष्टी, चार पाच ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या असतात, त्या तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येक प्रकारचं क्वेश्चन या ठिकाणी सुटून जाईल. तर चला मग मित्रांनो आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रो, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अजिबात विसरू नका. पहिला क्वेश्चन आहे, 2019 कोणत्या देशात वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. बघा या ठिकाणी जी 2021 वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपची स्पर्धा आहे ती भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे. 2019 स्पर्धा, बघा ह्याच्यापूर्वीची जी स्पर्धा होती 2019 जी स्पर्धा होती ती बघा एकटीनबर्ग रशिया या ठिकाणी आयोजित केली होती. तसेच बघा ते 2023 आगामी क्रीडा स्पर्धा आहेत ते बघा कोलंबियातील बोगोटा ह्या शहरामध्ये आयोजित होणार आहे. बघा या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीनं मित्रांनो काय महत्त्वाचं असतं, परीक्षेच्या दृष्टीनं बघा एखादी क्रीडास्पर्धा असते त्याची क्रीडास्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे, कोणत्या देशात होणार आहे ते महत्त्वाचं असतं. तसेच कोणत्या वर्षी होणार आहे हे महत्त्वाचं असतं. तसेच त्या क्रीडास्पर्धांची ती कितवी आवृत्ती आहे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. मित्रांनो दुसरा क्वेश्चन आहे, 14 महिला हॉकी विश्वकरंडक स्पर्धा कोणत्या शहराने आयोजित केल्या. बघा 14 महिला हॉकी विश्वकरंडक स्पर्धा या बघा लंडन या शहरामध्ये आयोजित केल्या होत्या. ठीक आहे, बघा लंडन या शहरामध्ये आयोजित केल्या होत्या. विजेता होता नेदरलंड. बघा आत्तापर्यंत 8 ही स्पर्धा जिंकलेली आहे. तसेच 16 या ठिकाणी भारतासह सहभाग घेतला. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी 14 स्पर्धा होते या 2018 पार पडल्या. ठीक आहे, आता ह्यानंतर बघा ज्या 15 स्पर्धा असणार आहेत, 15 स्पर्धा त्या बघा 2 शहरात संयुक्तरित्या आयोजित केले जाणार आहेत. एक म्हणजे स्पेन आणि नेदरलँड. बघा स्पेनमधील टेरेसा हे शहर आहे महत्त्वाचं, या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत. आणि नेदरलँडमधील आम्स्टेलविन हे शहरामध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत, 15 स्पर्धा. मित्रांनो पुढील क्वेश्चन आहे, 2017 8 ICC चॅम्पियन करंडक कोणत्या देशात आहे. बघा ICC चॅम्पियनशिप स्पर्धा ज्या होत्या, ICC चॅम्पियनशिप चॅम्पियन ट्रॉफी जी होती 8 होती 2017 झाल्या. बघा या ठिकाणी इंग्लंड आणि वेल्स या दोन देशामध्ये ह्या आयोजित केल्या होत्या. त्यामुळे हे जे बरोबर उत्तर असेल दोन्ही देश. ठीक आहे, बघा हे कुणी जिंकल्या, विजेता संघ होता पाकिस्तान आणि उपविजेता भारत हा होता. पुढील महत्त्वाचा क्वेश्चन आहे, 2021 9 ICC चॅम्पियन चषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशाकडून होईल. बघा 2021 होणार आहे स्पर्धा 9 ICC चॅम्पियन ट्रॉफी, ती बघा मित्रांनो भारतात होणार आहे. ठीक आहे, बघा जेवढ्या स्पर्धा भारतात होतात त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याच्यावर प्रश्न एखादा परीक्षेमध्ये विचारण्यात जाण्याची शक्यता असते. पुढील क्वेश्चन आहे, रब्बी वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशात होणार आहे. बघा 2023 जो रब्बी वर्ल्ड कप असणार आहे तो फ्रान्स या देशामध्ये होणार आहे. आणि बघा जे 2019 जो वर्ल्ड कप झाला रब्बी वर्ल्ड कप तो बघा जपान या देशामध्ये झाला. पुढील क्वेश्चन आहे, 2019 रब्बी विश्वचषक कोणत्या देशाने आयोजित केला होता. बघा ह्या ठिकाणी 2019 जे रब्बी विश्वचषक होता तो जपान या देशाने आयोजित केला होता. पुढील क्वेश्चन आहे, 2019 8 फिफा महिला विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला गेला होता. बघा 2019 विश्वचषक आहे महिलांचा, त्याची आवृत्ती आहे 8.
ठीक आहे. आणि बघा हा फ्रान्समध्ये आयोजित केला होता. आता बघा फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे आणि त्यांचं जे चलन आहे ते युरो आहे. मित्रांनो, ह्या लेक्चरमधील प्रत्येक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे येणाऱ्या आगामी ज्या परीक्षा आहेत आयोगाच्या तसेच सरसेवेच्या त्याच्यामध्ये हा एखादा क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत निश्चितपणे तुम्ही बघा. बघा आठवा क्वेश्चन आहे, 2022 कोणत्या देशात महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाईल. ठीक आहे, बघा 2022 ज्या स्पर्धा आहेत महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा त्या बघा दोन देशामध्ये आयोजित होणार आहेत. एक म्हणजे स्पेन आणि दुसरं म्हणजे नेदरलँड. या दोन देशामध्ये या संयुक्तरित्या आयोजित होणार आहेत. बघा स्पेनमधील माद्रिद या शहरामध्ये या स्पर्धा होणार आहेत आणि त्यानंतर ज्या नेदरलँडचं शहर आहे आम्स्टरडॅम त्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित होणार आहेत. याचं जरा उत्तर बघू मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे स्पेन आणि नेदरलँड. 3 नंबर ऑप्शन आहे, दोन्ही योग्य, हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढील अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे, 2023 कोणत्या देशात पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाईल. बघा 2023 ज्या 15व्या स्पर्धा आहेत पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा त्याचं आयोजन बघा भारतात होणार आहे. बघा भारतातील कोणत्या राज्यात, ओडिसा या राज्यात होणार आहे. ओडिसा या राज्यामध्ये याचं आयोजन होणार आहे. ओडिसामधील कोणत्या दोन शहरात बघा, एक म्हणजे भुवनेश्वर आणि दोन म्हणजे रूरकेला. या दोन शहरामध्ये या स्पर्धांचं आयोजन होणार आहे 2023. ठीक आहे, बघा 2000 पुरुषांच्या ज्या हॉकी स्पर्धा आहेत 2023 ती 15व्या आवृत्ती आहे, ती भारतात होणार आहे, भारतातील ओडिसा या शहरामध्ये. ओडिसा या शहरामधील भुवनेश्वर आणि रूरकेला या दोन शहरामध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. पुढील क्वेश्चन आहे मित्रांनो, 2020 होणारा 15वा क्रिकेट आशिया चषक कोणत्या देशात खेळला जाईल. बघा 2020 होणारा आशिया चषक त्याची आवृत्ती आहे 15वी. बघा या ठिकाणी जो आशिया चषक आहे तो बघा पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार आहे. ठीक आहे, बघा पाकिस्तानची जी राजधानी आहे ती इस्लामाबाद आहे, त्यांचं चलन आहे रुपया. आणि पाकिस्तान आणि भारत या दोन देशामध्ये जी बाउंड्री लागली आहेत त्या बाउंड्रीला रेड क्लिप लाईन असे म्हटले जाते. बघा जे शेजार देश कुठला आहे, आणखीन चीन आहे. चीनला जी लाईन लागली आपली सीमारेषा लागल्या तिला मॅकमोहन रेषा म्हटले जाते. तसेच बघा अफगाणिस्तानसोबत जी लागल्या भारताची बाउंड्री त्या बाउंड्रीला बघा डोरांडा रेषा असे म्हटले जाते. बघा मित्रांनो, आपण एक लेक्चर बनवले त्या लेक्चरमध्ये देशातील महत्त्वाचे जे देश आहेत त्यांच्या ज्या सीमारेषा त्यांना काय म्हटलं जातं याच्याविषयी संपूर्ण माहिती त्या लेक्चरमध्ये दिली आहे. तुम्ही ते लेक्चर निश्चितपणे बघा. पुढील महत्त्वाचा क्वेश्चन आहे, 2018 कोणत्या देशाने 23वे हिवाळी ऑलिम्पिक आयोजित केले आहे. बघा 2018 जे हिवाळी ऑलिम्पिक होतं 23वी जी आवृत्ती होती हिवाळी ऑलिम्पिकची ती बघा दक्षिण कोरिया या देशाने आयोजित केली होती. बघा देश दक्षिण कोरियामध्ये कोणत्या शहरामध्ये आयोजित केलं होतं. प्यंगचांग हे शहर आहे दक्षिण कोरियामधील. या शहरामध्ये हिवाळी ऑलिम्पिक 2018 आयोजित केलं होतं. पुढील क्वेश्चन आहे मित्रांनो, 11व्या क्वेश्चनशी रिलेटेड आहे, 2022 हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कोणत्या शहरामध्ये हिवाळी ऑलिम्पिक 2022 आयोजित केले जाणार आहे असा प्रश्न विचारला. बघा हे जे ऑलिम्पिक आहे ते 24वा ऑलिम्पिक असणार आहे आणि हे बीजिंग या शहरामध्ये आयोजित केले जाणार आहे. पुढील क्वेश्चन आहे मित्रांनो, महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2021 कोणत्या देशात आयोजित केला जाईल. बघा महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2021 ही बघा त्याची 12वी आवृत्ती असणार आहे आणि हे जी स्पर्धा आहे ती न्यूझीलंड या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे 2021 स्पर्धा. बघा जी 11वी आवृत्ती होती 2017 स्पर्धा झाल्या महिला वर्ल्ड कप तो बघा या ठिकाणी इंग्लंड आणि वेल्स या दोन देशामध्ये ॲक्च्युली आयोजित केल्या होत्या. इंग्लंड आणि वेल्स या दोन देशामध्ये या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि बघा त्याचा विजेता होता ते इंग्लंड होता आणि उपविजेता भारत होता. या ठिकाणी मित्रांनो, कोणताच फालतूक वेळ न दवडता तुमच्यापर्यंत चांगल्यातली चांगली माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो. आता 14वा क्वेश्चन बघा मित्रांनो, 2016 ऑलिम्पिक गेम्स 30वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली गेली होती. बघा 2016
31वी आवृत्ती होती ऑलिम्पिक गेमची, ती बघा रिओ दो जानेरो, जे की ब्राझीलमधील शहर आहे त्या शहरामध्ये या ठिकाणी आयोजित केली होती. बघा या ठिकाणी जी 2020 होणार आहे आयोजित 32वं ऑलिम्पिक 2020 जे होणार आहे ते बघा या ठिकाणी टोकियोमध्ये होणार आहे. त्यानंतर 2024 जे 33वं ऑलिम्पिक असणार ते पॅरिसमध्ये होणार आहे. ठीक आहे, पुढील महत्त्वाचा क्वेश्चन आहे, 2018 18व्या आशियाई खेळांचे आयोजन कोणत्या देशात केले गेले होते. बघा 2018 18वी आवृत्ती होती आशियाई खेळाची, त्याचं आयोजन इंडोनेशिया ह्या शहर ह्या देशात केले होते. आता इंडोनेशियातील बघा कोणते शहर, जकार्ता आणि पालेमबर्ग ह्या दोन शहरामध्ये ह्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पुढील अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे 16वा, 19व्या एशियन गेम्स 2022 कोणत्या देशात होणार आहेत. बघा 19वे जे एशियन गेम्स आहेत 2022 होणार आहेत ते बघा या ठिकाणी हॉंगझो ह्या चीनमधील या शहरामध्ये होणार आहेत. बघा आता जे हॉंगझो आहे ते बघा ह्या ठिकाणी 3व्यांदा ह्या ठिकाणी चीनमध्ये स्पर्धा या आयोजित केल्या आहेत. बघा पहिली वेळ होती त्या ठिकाणी बीजिंगमध्ये पार पडल्या या ठिकाणी 1990. त्यानंतर बघा गांगझाऊ 2010 पार पडले या ठिकाणी गांगझाऊ, हे तीन ठिकाणं चीनमधले आहेत. 2000 या ठिकाणी बघा 1990, त्यानंतर गांगझाऊ 2010, आणि त्यानंतर हांगझो हे चीनमधील शहर आहे, त्या ठिकाणी 19व्या स्पर्धा 2022 पार पडणार आहेत. पुढील अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे 2019 कोणत्या शहराने 13वे दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन केले होते. बघा डिसेंबर 1 ते 10 2019 दरम्यान बघा नेपाळमधील काठमांडू आणि पोखरा या दोन शहरामध्ये 13व्या दक्षिण आशियाई स्पर्धांचे आयोजन झालं पार पडल्या. ठीक आहे, बघा या ठिकाणी 2021 ज्या 14व्या स्पर्धा असणार आहेत दक्षिण आशियाई, त्या बघा लाहोर या शहरामध्ये पार पडणार आहेत 14व्या. आता या 13व्या आहेत त्या बघा ह्या ठिकाणी काठमांडू आणि पोखरा ह्या दोन शहरामध्ये पार पडल्या. ठीक आहे, त्यानंतर ज्या 2021 जे दक्षिण आशियाई खेळ होणार आहेत 14वे ते बघा लाहोर या शहरामध्ये पार पडणार आहेत. पुढील अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे कोणत्या राज्यात 36वे राष्ट्रीय खेळ आयोजित केले जातील. बघा 4 ते 17 नोव्हेंबर 2019 रोजी बघा ह्या ठिकाणी गोवा राज्यामध्ये 36वे राष्ट्रीय खेळ आयोजित केले जाणार आहेत. बघा या ठिकाणी जे 35वे खेळ आहेत 2015 पार पडले ते बघा केरळ या राज्यामध्ये पार पडले. पुढील क्वेश्चन आहे 2020 कोणत्या देशात पुरुषांच्या T20 क्रिकेट विश्वकरंडक खेळला जाईल. बघा या ठिकाणी पुरुषांचा जे विश्वकरंडक आहे T20 ते बघा 2020 ऑस्ट्रेलिया देशामध्ये पार पडेल, आणि हा बघा एकूणातील 7वी आवृत्ती असणार आहे या विश्वचषकाची. त्यानंतर जी 8वी आवृत्ती असणार आहे 2021 ठिकाणी बघा भारतामध्ये पार पडणार आहेत. मित्रांनो पुढील क्वेश्चन आहे 22वे कॉमनवेल्थ गेम्स 2022 कोणत्या शहरात आयोजित केले जातील. बघा जे राष्ट्रकुल गेम आहेत 2022 त्याची बघा 22वी आवृत्ती आहे. बघा या ठिकाणी बर्गिंगम जे की इंग्लंडमधील शहर आहे या शहरामध्ये या स्पर्धा आयोजित होणार आहेत. बघा या ठिकाणी इंग्लंडमध्ये ही स्पर्धा 3र्याच्याने पार पडत आहे. बघा पहिल्याच्यानं जी स्पर्धा आहे ती लंडनमध्ये पार पडली 1934 या स्पर्धा पार पडल्या इंग्लंडमध्ये लंडनमध्ये. ठीक आहे, तीन वेळा या स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडत आहेत. दुसऱ्याच्यानं मँचेस्टर या शहरामध्ये पार पडल्या 2002. त्यानंतर ही तिसरी आवृत्ती आहे बर्गिंगहम हे जे शहर आहे इंग्लंडमधील त्या शहरामध्ये या स्पर्धा आयोजित होत आहेत. त्यानंतर बघा जी 23वी आवृत्ती असणार आहे आता झाली 22वी आवृत्ती. आता जी 23वी आवृत्ती असणार आहे 23वी आवृत्ती जी असणार आहे ती बघा कागिल रवांडा या देशामध्ये पार पडेल. कागिल रवांडा
रवांडा या देशातील कागले शहर आहे. या शहरामध्ये या स्पर्धा पार पडतील 2026 मध्ये. मित्रांनो, या ठिकाणी चांगल्यातलं चांगलं क्वेश्चन तुमच्यासाठी आम्ही आणत असतो, त्यामुळं व्हिडिओला एक लाईक तर निश्चितपणे बनतोच. आता पुढील 21वा क्वेश्चन पाहू. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेची 33वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? बघा, 33वी जी आवृत्ती आहे ऑलिम्पिक गेमची 2024 मध्ये पार पडणार आहेत ती बघा या ठिकाणी पॅरिस, फ्रान्समधील पॅरिस ह्या शहरामध्ये पार पडेल. आता बघा मित्रांनो, ऑलिम्पिक गेमची ही तिसरी जी वेळ आहे ती पॅरिस ह्या शहरामध्ये आयोजित होत आहे. बघा, पॅरिस या शहरामध्ये आतापर्यंत 3 वेळा, आतापर्यंत 2 वेळा ॲक्च्युली ही 2024ची तिसरी आवृत्ती असणार आहे ती की पॅरिसमध्ये पार पडत आहेत. बघा, 3 वेळा ऑलिम्पिक पार पडतील. 1900 साली पॅरिसमध्ये पार पडल्या, त्यानंतर 2 नंबरला 1924 सालीसुद्धा पार पडलेल्या, त्यानंतर तिसरी वेळ आहे 2024ची, म्हणजे आत्ता ज्या पार पडणार आहेत त्या या ठिकाणी तिसरी वेळ असेल जी की पॅरिसमध्ये या स्पर्धा पार पडत आहेत. त्यानंतर असं कोणत्या दुसऱ्या शहरात झालं आहे का? बघा, लंडनमध्ये सुद्धा 3 वेळा या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. लंडनमध्ये बघा या ठिकाणी, लंडनमध्ये पहिली वेळेला 1908ला, त्यानंतर 1948ला, त्यानंतर 2012ला, अशा 3 वेळा या स्पर्धा पार पडल्या. 22वा क्वेश्चन मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, ICC क्रिकेट विश्वचषक 2023 कोणत्या देशात होणार आहे? बघा, ह्या ठिकाणी ह्या स्पर्धा ज्या आहेत भारतात आयोजित होणार आहेत. बघा, ह्याचं महत्त्व कसं आहे, ह्या ठिकाणी भारतात आतापर्यंत 3 वेळा ही स्पर्धा सोडून आतापर्यंत 3 वेळा पार पडल्यात, पण संयुक्तरित्या. आता 2011 वर्ल्ड कप घ्या, भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या 2-3 देशामध्ये संयुक्तरित्या, म्हणजे आतापर्यंतच्या 3 वेळा पार पडल्या. बघा, 1987 पार पडल्या, 1987 पार पडल्या, त्यानंतर 2 नंबरला बघा 1996 पार पडल्या, त्यानंतर बघा 2011 पार पडल्या. या 3 वेळेला संयुक्तरित्या भारतानं या ठिकाणी यजमानपद स्वीकारलं होतं, पण जे 2023 स्पर्धा होणार आहेत ते भारत स्वसत्ता संपूर्ण भारतात प्रथमच या ठिकाणी ह्या स्पर्धा होणार आहेत, हे या स्पर्धेचं एक महत्त्व आहे. त्यामुळं ह्याच्यावरसुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे आगामी परीक्षेमध्ये. मित्रांनो, आपल्या लेक्चरमध्ये हा शेवटचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चनचं मी उत्तर सांगणार नाही मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. बघा, 23वा क्वेश्चन आहे. 2022 मध्ये कोणत्या देशात 22वा फिफा विश्वचषक होणार आहे? 22वा विश्वचषक कोणत्या देशामध्ये होणार आहे याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे मेन्शन करा. ठीक आहे, बघा आता आपण जेवढे जेवढे प्रश्न बघितलं त्याचं तुम्हाला निश्चितपणे बघायचं काय, बघा, एक तर ती स्पर्धा होणार कुठे आहे, त्या स्पर्धेचे नाव, स्पर्धा होणार कुठं आहे, त्या स्पर्धेची आवृत्ती कितवी आहे, तसेच त्याचं साल कितवं आहे, परत त्या देशामध्ये किंवा त्या देशामधील त्या शहरामध्ये किती वेळा ती स्पर्धा पार पडली, त्याच्या प्रकारची या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या ज्या जे लेक्चर आहे त्याच्यातून तुम्ही ध्यानात करून घ्या. बघा मित्रांनो, हे ठिकाणी पाठ करण्याचं पाठच करावं लागेल हे क्वेश्चन सगळं, कारण परीक्षेमध्ये पडण्यास शक्यता आहे. तुम्हाला समजण्यासारखं या ठिकाणी काहीच नाही, 1 ते 2 वेळा जर हे लेक्चर बघितलं तुम्ही तर तुम्हाला ह्या ठिकाणी या सर्व स्पर्धा आगामी स्पर्धाविषयीची माहिती तुमच्या अगदी तोंडपाठ होऊन जाईल.